नमस्कार, मी चेतन चिटणीस. नमस्कार, मी कृतिका गायकवाड. ॲक्च्युली तुम्ही आजपर्यंत बऱ्याचशा लव्ह स्टोरीज पाहिल्या असतील, पण ह्या फिल्ममध्ये लव्ह स्टोरीबरोबर एक खूप मोठा ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट त्या लव्ह स्टोरीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि मला असंही वाटतं की मराठीमध्ये अशी फिल्म कधीच झाली नाही आहे, तर ही वन ऑर मे बी दुसरी फिल्म असेल ह्या सब्जेक्टला घेऊन. माझं कॅरेक्टर एक असा मुलगा आहे जो आयुष्यात कधीच स्ट्रेस घेत नाही कुठल्याच गोष्टीचा, आणि त्याला जे काय वाटतं तो तेच करतो काही झालं तरी. पण आयुष्यात कधी कुठला प्रॉब्लेम आला, काही सोल्युशन हवं असेल कुठल्या प्रॉब्लेमचं, तर तो त्याच्या मित्राकडे जातो जो अमित आहे, त्याचा फार जवळचा मित्र. तो थोडा इमॅच्युअर आहे पण अत्यंत इंटेलिजंट आहे, सो त्याला माहिती आहे त्याकडनं सोल्युशन मिळेल. आणि मग तुम्हाला फिल्ममध्ये कळेल की त्याचं सोल्युशन मला जे त्याने दिलं माझ्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करायला, ते बरोबर होतं, चुकीचं होतं, किती घाण होतं, चांगलं होतं, तुम्हाला फिल्म बघितलं. जसं मी आधीही म्हणाले की ही जी मुलगी आहे ही एज्युकेटेड आहे, खूप स्मार्ट आहे, इंटेलिजंट आहे, आणि स्वतःचे डिसिजन्स स्वतः घेणं, सगळ्या गोष्टींचा विचार करून डिसिजन्स घेणं, अशी ही मुलगी. आणि कशी ही रोशनच्या प्रेमात अडकते की नाही, फसते पडते आणि ते होतं की नाही, हे पण एक क्वेश्चन मार्क आहे या फिल्ममध्ये. सो प्रेरणा ह्या जगातली नाही आहे असं मला वाटतं, असं रोशनलाही वाटतं. आणि हीच आमची स्टोरी आहे आणि शी इज मिस्टेरियस, रहस्यमय मुलगी आहे. पण आमचा एक्सपिरियन्स फार छान होता, कारण सगळीच यंग टीम होती आणि एक यंग टीम असली की त्यांच्याशी बोलायला फार सोपं जातं. त्यांना चार गोष्टी आपल्या मनात जे काय चालल्या ते कम्युनिकेट करायला फार सोपं जातं, आणि म्हणून त्या हिशोबाने शूटिंगच्या हिशोबाने फार मजा आली आम्हाला थ्रू आउट द फिल्म शूट करताना. आणि काही चेंजेस आम्हाला हवे होते तेही आम्ही आरामात सांगू शकलो. सो म्हणून सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स फार छान होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्क्रिप्टिंगवरती जे काम होतं की बोली भाषेत होतं. कधी कधी काय होतं, स्टोरीज खूप छान असतात ज्याच्यावर आपण काम करतो, ज्या फिल्ममध्ये काम करतो, पण ओनली बिकॉज ती फिल्म आहे आणि लोकांसमोर येणार आहे, तर आपण त्याचे शब्द फार कठीण करतो कधी कधी उच्चारायला. पण या सिनेमात सगळे डायलॉग्स फार बोली भाषेत होते, म्हणून आम्हाला ते एक्सप्रेशन इमोट करायलाही फार सोपं झालं. एकदम फ्रेंडली वेमध्ये आम्ही, जसे आजकालचे आजची पिढी जशी बोलते त्या पद्धतीनेच आमचे डायलॉग्स आहेत, तर असं टिपिकली मराठी फिल्म किंवा फिल्म करतो आहे म्हणून वेगळ्या पद्धतीने ती डायलॉग घ्या असं नव्हतं आणि अशी डिमांड पण नव्हती. गाणी शूट करताना एकतर या फिल्ममधली गाणी शूट करताना जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की अनेक गाणी या फिल्ममध्ये हायस्पीडमध्ये शूट केली जातो. सो हायस्पीडचं असतं ना की तुम्हाला शब्द पटपट बोलावे लागतात आणि ॲक्शन पटपट करावे लागते, सो ते सिंग करायला फार मजा आली. आणि डान्स सिंग करा, आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की या फार उत्तम डान्सर आहेत, सो यांना मॅच करायचं म्हणजे मला जास्त कष्ट घ्यायला. नाही, तू खूप छान केलंस. इनफॅक्ट मी आता माझ्या आत्ताच्या शोमध्ये मी खूप असं सांगते की मैंने तो हाय स्पीड में गाना किया हुआ है, जो मेरा नेबर्स अभी जो फिल्म आ रही है उसमें मैंने हाय स्पीड में, ये तो मैंने पहले से किया हुआ है. हमारे यहाँ पे रिवर्स लावणी हुई थी, तो मी माझ्या कोरिओग्राफरला सांगत होते आणि मी तर हाय स्पीडमध्ये गाणं केलं. ह्या गाण्यांबद्दल मला एक गोष्ट बोलायला आवडेल की वन ऑफ द सॉन्ग आम्ही शिमलामध्ये जाऊन शूट केलं होतं आणि ते करताना मला खूप धमाल, खूप मजा आली होती. कुठेतरी डोंगरावर ते गाणं होतं आणि आम्ही खूप चाललो त्या गोष्टीसाठी, एक रात्र तिथे काढली आणि जाम धमाल आली. ते गाणं तुम्ही नक्कीच पाहाल आता यूट्यूबवर आणि इतर ठिकाणी चॅनल्सवर, ते माझं फेवरेट गाणं आहे. फार विनय घोलप हा एक फार इंटेलिजंट मुलगा आहे, जरी वाटत नसलं तरी, आणि कमी बोलतो, पण त्याची रायटिंगची जी स्ट्रेंथ आहे, स्टोरी टेलिंगची जी स्ट्रेंथ आहे आणि ओरिजिनल कंटेंटची जी स्ट्रेंथ आहे, जी आपल्या आत्ता या इंडस्ट्रीमध्ये ओरिजिनल कंटेंट असलेले लोक पाहिजेत ना, रायटर्स, ती त्या मुलामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याच कारणासाठी आय थिंक आम्ही सगळेच जुडले गेलो ह्या फिल्मसाठी, कारण ही एकदमच ओरिजिनल. आणि जसं मी मगाशी पण म्हणालो की मुद्दा हा नव्हता की लोकांना कसं पटवून द्यायचं की हे लॉजिकल आहे आणि हे लॉजिकल नाही आहे, तो मुद्दा कधीच नसतो. किती ऑनेस्टली आपण एखादी गोष्ट सांगतो हे फार महत्त्वाचं असतं, आणि ते त्याच्या मनात क्लॅरिटीही फार होती, म्हणून आम्हालाही त्याच्याबरोबर काम करायला फार मिळालं. हो, ॲक्च्युली चेतन खरंच बोलला, विनयच्या डोक्यात खूप क्लॅरिटी होती की त्याला काय हवं आहे. प्रत्येक सीनमध्ये
एकदम क्लिअर होतं की मला असं असं हवं आहे, आणि ते असून सुद्धा ही वॉज ओपन टू डिस्कशन्स. जर मला काही वाटलं की हे असं का किंवा असं असं नको असं करूया, त्याचसाठी पण तो ओपन होता. सो बिकॉज आय थिंक एज गॅप जास्त नसल्यामुळे आम्ही इतके फ्रेंडली होतो की वी कुड डिस्कस, लाईक इवन इन स्पाईट ऑफ बिईंग अ डिरेक्टर आय वॉज कम्फर्टेबल डिस्कसिंग विथ हिम की असं नाही असं केलं तर चालेल का. मग तो अगदी सोप्या भाषेत मला एक्सप्लेन करायचा, जसं आम्ही कॉलेजमध्ये फ्रेंड्स गप्पा मारतो तसंच तो आम्हाला एक्सप्लेन करायचा, आणि असं नाही असं असतं किंवा हे. सो बिकॉज ऑफ लाईक यू सेड एज गॅप नसल्यामुळे अजून इझी झालं काम करण्यासाठी.